कळंबोली प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे आयोजन कळंबोलीमधील मैदानात करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेला पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले. यावेळी कळंबोली पोलीस ठाण्याचे श्री ननावरे, आयोजन विजय खानावकर, किशोर खानावकर, रामदास महानवर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 1,00,000, द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या संघास 50,000 आणि तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या संघाला 25,000 आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या इथे अतिशय मोठ्या भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा या इथे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले आहेत. खरोखरच डोळ्यांचं पारणं फेटावं असा फेडावं अशा प्रकारचं या इथे आयोजन हे करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या ॲपमुळेच क्रिकेटच्या बद्दल आणि त्याचबरोबर खेळांच्या बद्दल प्रेम हे युवकांच्या मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि या अतिशय खरोखर चांगली अशी गोष्ट आहे. आणि यासाठीच मी इथे विजय खानावकर साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी इथं अभिनंदन करेन. खरोखर एक असं जबरदस्त असं काम आपण या इथं करत आहात आणि एवढे मोठं असं आयोजन आपण या इथे केलेलं आहे. पुढील काळात सुद्धा आपण क्रिकेटसाठी आणि त्याचबरोबर युवा वर्गासाठी अशाच प्रकारे आपण आपलं कार्य करत राहावं, अशाच प्रकारे युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम करावं. युवकांमध्ये असलेली ऊर्जा ही एक सकारात्मक दृष्टीने जर बाहेर यायची असेल, ती प्रकट व्हायची असेल, तर त्याच्यासाठी खेळा इतकं चांगलं असं माध्यम नाही आहे आणि क्रिकेट इतकं चांगलं माध्यम तर खरोखरच आता मुश्किल असं असेल. आणि त्यासाठीच मी इथं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढील काळात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं कार्य हे चालू ठेवावं याच्यासाठी त्यांना मी शुभेच्छा त्यांच्यासाठी व्यक्त करतो.